आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागलचे ग्रामीण रुग्णालय ऑक्सिजनवर, डॉक्टर औषधे लसींची टंचाई, रुग्णांची गैरसोय. वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता, दैनंदिन लागणाऱ्या औषधांचा आणि कुत्रे चावलेल्या लसीचा तुटवडा, यामुळे कागलचे ग्रामीण रुग्णालय सध्या ऑक्सिजनवर आहे. शासनाने वारंवार मागणी करूनही औषध पुरवठा होत नसल्याने रुग्णांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्य महामार्गालगत आणि सीमा भागात सुसज्ज असे कागलचे ग्रामीण रुग्णालय आहे. दिसायला देखणे असलेले मात्र औषधांची उपलब्धता नसल्याने कागलचे ग्रामीण रुग्णालय म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था रुग्णालयाची झाली आहे. या रुग्णालयात प्रतिदिन सुमारे 150 ते 200 बाह्य रुग्ण औषध उपचारासाठी येतात. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. तालुक्यात बहुतांशी नदीकाठचा भाग आहे. नद्या नाल्यांना आलेलं पाणी गढूळ असल्याने साथीच्या रोगांचा फैलाव होत आहे. थंडी, ताप, कणकण, सर्दी, जुलाब, उलटी यासारख्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. रुग्णांना लागणाऱ्या दैनंदिन औषधांची कमतरता असल्याने येथील डॉक्टरांवर ताण वाढत आहे. या ठिकाणी 3 वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज असताना एकच अधिकारी काम पाहत आहे. त्यांच्या ड्युटी व्यतिरिक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांना विना रुग्णांची हेळसांड होत आहे. वसंत रामचंद्र परीख. सकाळी मी बाजारला गेलेलो असताना दुकानदार, तिथं मला कुत्रं चावलं 10 वाजता आणि मी तिथून सरकार दवाखान्यात गेलो. सरकार दवाखान्यात गेल्यानंतर माझी काही तिथं दक्षता केली, तिने दखल घेतलेली नाही, त्यामुळे मी कागलला आलो. कागलला आल्यानंतर कागलला माझी सरकार दवाखान्यात चांगली दक्षता घेतली आणि 2 इंजेक्शन मॅडमने दिली.